ड्रॉप नावाचा शब्द आयपीसी मध्ये किंवा कुठेही नाही, तो पोलिसांच्या तो पोलिसी भाषेतला शब्द आहे. ते त्यांनाच लुबाडायचे, ते पैसे घ्यायचे, थोडीफार मारहाण करायचे आणि पशार व्हायचे. तर या गुन्ह्याला ड्रॉप हे नाव दिलं. दरोड्याचा प्रकार ही म्हणता येईल त्याला, परंतु त्याची तो करण्याची पद्धत अशी होती, मोडस ऑपरेंडायची त्याची अशी होती की त्याला अल्युअर करायचं की तुला स्वस्त दरामध्ये सोनं देतो. सोनं स्वस्त दरात घ्यायला आलो होतो तर स्वस्त दरात कुठलं सोनं मिळतं? अर्थातच चोरीचं सोनं. तर त्याच्यामुळे बरेचसे गुन्हे हे दाखल व्हायचे नाही. की नगर आणि बीड जिल्हे आपल्या प्रामुख्याने डोळ्यासमोर येतात आणि हे दोन्ही जिल्हे अशा सराफांवरील दरोड्यासाठी किंवा एक ड्रॉप नावाचा प्रकार होता त्यासाठी इनफेमस होते. तर सर आणि सर देखील नगरला एस पी म्हणून होते आणि ते आधी म्हटल्याप्रमाणे नगरमध्ये जो काम केल्याचा अनुभव आहे त्यांना आलेला आहे, त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याचं एक चित्रण आपल्याला या पुस्तकामध्ये नक्कीच दिसतं. तर सर नगरमधला तुमचा अनुभव आणि ड्रॉप हा प्रकार जरा थोडक्यात आपल्या नव्या वाचकांना थोडा कळू शकेल. जुन्यांनी ज्यांनी बातम्या वाचल्या असतील 10 वर्षापूर्वी त्यांना नक्कीच माहिती असेल. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी पुनश्च सांगतो, ह्याला मी अजूनही वर्क ऑफ फिक्शन म्हणतो. लेख वाचकाने आपले तर्क काढावेत. मी क्लिअर करतो वाचकासाठी, मी थोडं सोपं करू. हा पण ते वाचकान आता तुम्हाला मी ड्रॉप बद्दल सांगतो. ड्रॉप म्हणजे असं हा एक असा आगळा वेगळा प्रकार होता. ड्रॉप नावाचा शब्द आयपीसी मध्ये किंवा कुठेही नाही, तो पोलिसांच्या तो पोलिसी भाषेतला शब्द आहे. तर काय ड्रॉप मध्ये होतं नेमकं असं की काही गुन्हेगार सराफांना किंवा काही लोकांना ते आमिष दाखवतात की आमच्याकडं स्वस्त दरामध्ये सोनं मिळतं आणि हे स्वस्त दरातलं सोनं तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही अमुक अमुक ठिकाणी या आणि तिथं समजा एक म्हणजे अर्ध्या किमतीत 1/4 किमतीमध्ये आम्ही तुम्हाला ते सोनं देऊ या ठिकाणी आल्यानंतर आणि तुम्ही ते घेऊन परत जाऊ शकता एवढ्या एवढ्या पैशाला. मग जेव्हा हे मग ते सराफ असतील जे कोणी असतील जेव्हा ते ठिकाणी पोचायचे तेव्हा सोनं तर दूरचीच गोष्ट, ते त्यांनाच लुबाडायचे, ते पैसे घ्यायचे, थोडीफार मारहाण करायचे आणि पशार व्हायचे. तर या गुन्ह्याला ड्रॉप हे नाव दिलं. म्हणजे ड्रॉप हा नक्की दरोड्याचा प्रकार ही म्हणता येईल त्याला, परंतु त्याची तो करण्याची पद्धत अशी होती, मोडस ऑपरेंडायची त्याची अशी होती की त्याला अल्युअर करायचं की तुला स्वस्त दरामध्ये सोनं देतो आणि लुटायचं. तर या प्रकारचे गुन्हे मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी होतात. ओके. आणि ते सरापासाचे ते प्रमुख्यानं पुणे मुंबई किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्या भागात नसायचे? अनेक प्रकारचे लोक ह्याला या आमिषाला बळी पडायचे. काही मिडलमॅन पण असायचे आणि सगळ्यात ह्याच्यामध्ये जे पाण्याची गोष्ट अशी आहे की हे गुन्हे रिपोर्ट व्हायचे नाहीत. म्हणजे एखादा चुकून माकून कोणीतरी पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला यायचा, कारण रिपोर्ट द्यायला जर तो आला तर तू कशाला आला म्हणून काय सांगणार? तो हे सांगणं की मी सोनं स्वस्त दरात घ्यायला आलो होतो, तर स्वस्त दरात कुठलं सोनं मिळतं? अर्थातच चोरीचं सोनं. तर त्याच्यामुळे बरेचसे गुन्हे हे दाखल व्हायचे नाहीत. त्याच्यामुळे हा एक म्हणजे मी तर म्हणेन 10 एखादा गुन्हा दाखल रिपोर्ट व्हायचा, दाखल म्हणजे रिपोर्टच व्हायचा. तर असं अशी तिथे प्रथा होती. या पुस्तकामध्ये पंकज नावाचं एक कॅरेक्टर आहे आणि नगरचं आपण मी मगाशी म्हटलं नगर नाव घ्यायचं काही कारण नाही आहे, त्यांनी वेगळं नाव त्या पुस्तकामध्ये घेतलेलं आहे. तुम्हाला ते पुस्तक वाचून कळेल. पण जेव्हा तुम्ही नगरला एस पी होता, आता थेट त्या प्रश्नाकडे येतो, तर तेव्हा अशा याचं ड्रॉपचं प्रमाण कसं होतं आणि अशा गुन्ह्यांचं प्रमाण किती होतं? म्हणजे तुमच्याकडे रिपोर्टिंग कसं असतं तेव्हा? नगर काही बीडचा भाग तुमचा पाथर्डी ह्या साईडला किंवा तो बुरहानपूर आहे, इकडे या घटना सातत्याने घडत असायच्या आणि त्यातल्या काही अल्प प्रमाणामध्ये रिपोर्ट व्हायच्या. आता काय परिस्थिती आहे माझं मला आय वोंट बी इन अ पोझिशन टू से, परंतु हे प्रकार घडत असायचे.